कोकण म्हणजे महाराष्ट्राचं निसर्ग वैभव। हिरव्यागार निसर्गाची देणगी लाभलेल्या कोकणातील शेतकरी विविध पिकांच्या लागवडीबरोबर पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य संवर्धनही करतो। एकूणच इथली भौगोलिक परिस्थिती आणि त्यावर आधारित शेतीचं वैशिष्ट्य सांगत आहेत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर पराग हळदणकर। कोकण विभाग हा महाराष्ट्रातल्या बाकीच्या विभागांपासून थोडासा वेगळा आहे। पालघरपासून ते खाली सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत जवळपास 720 किलोमीटर लांब आणि 50 ते 60 किलोमीटर रुंदीचा हा भाग आपल्या आगळ्या वेगळ्या हवामानासाठी, झाडांसाठी असा प्रसिद्ध आहे। आपल्या कोकणामधलं हवामान हे सम आणि दमट आहे। हमखास दरवर्षी पाऊस येतो आणि साधारणपणे जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत हा पावसाचा कालावधी असतो। तापमानामध्ये फार, ज्याला आपण एक्स्ट्रीम्स म्हणतो की 10 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली क्वचितच तापमान जातं किंवा 40 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती क्वचितच तापमान जातं। आपल्याकडे दमटपणा जास्त असतो आणि जमिनी ज्या आपल्याकडच्या आहेत त्या दक्षिण कोकणातल्या जमिनी या हलक्या जमिनी आहेत, लाल मातीच्या जमिनी आहेत, तर उत्तर कोकणामधल्या जमिनी या मध्यम जमिनी आहेत, मध्यम काळ्या जमिनी। आता या दोन्ही ठिकाणी म्हणजे उत्तर भागामध्ये आणि दक्षिण भागामध्ये थोडासा पीक पद्धतीमध्ये फरक आहे। ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये भात आणि भातावर आधारित बरीचशी पीक पद्धती आहे, तर खाली दक्षिणेला फलोद्यानावर आधारित म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने फळबागावर आधारित अशी पीक पद्धती आहे। आपल्या कोकणामध्ये धान्य पिकांपैकी भात, नाचणी, कडधान्य, भुईमूग आदी पिकं घेतली जातात। खरीपात मुख्य करून भात आणि नाचणी हे पीक घेतलं जातं। तर फळबागा ज्या आहेत या फळबागांच्यामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी ही अतिशय महत्त्वाची फळपिकं आहेत। आंबा काजू बरोबरच कोकणामध्ये नारळ, सुपारी आणि मसाल्याची पिकं ही देखील चांगल्या प्रकारे येत आहेत। वैशिष्ट्यपूर्ण असं कोकम, जांभूळ आदी पिकं ही कोकणामध्ये येतात आणि कंद पिकं, भाजीपाला पिकं ही देखील कोकणामध्ये येतात। कोकणाला 720 किलोमीटरचा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि मत्स्यशेती हा या कोकणाचा अविभाज्य भाग आहे। कोकणामध्ये पशुसंपदेमध्ये शेळी आणि गाई या ठिकाणीचे शेतकरी हे केले जातात, घेतात। आणि प्रामुख्याने कोकणातला शेतकरी हा एकाच पिकावरती कमी अवलंबून असतो। त्याच्याकडे भाताची लागवड, भात पण तो करतो, आंबा, काजू याचीसुद्धा तो लागवड करतो। म्हणजे थोडासा पीक पद्धतीचा तिचा अवलंब या भागातला शेतकरी करतो। शेतकऱ्यांच्या कृषीविषयक गरजांच्या पूर्ततेसाठी 18 मे 1972 रोजी महाराष्ट्र शासनाने कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली। तेच हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ। इथल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या जाती, शेतीला पूरक व्यवसाय, फळं आणि भाजीपाला प्रक्रिया उपयोग याबाबतीत प्रशिक्षण, मार्गदर्शन तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे विद्यापीठ करत आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विद्यापीठ स्थापनेपासूनच कोकणातल्या विविध पिकांवरती आणि त्याचबरोबर मत्स्यशेती, पशुसंवर्धन अशा अनेक पिकांवरती संशोधन करून जवळपास आतापर्यंत 97 वेगवेगळ्या जाती आपण वेगवेगळ्या पिकांच्या शिफारस केलेल्या आहेत। याच्यामध्ये भाताच्या 34 जाती आहेत, त्याच्यामधल्या 5 जाती या हायब्रिड आहेत आणि ह्या सगळ्या जाती अधिक उत्पन्न देणाऱ्या आहेत। आंब्यामध्ये हापूस हा इकडचा पारंपरिक जगप्रसिद्ध आंब्याची जात आहे,
पण त्याच्याबरोबरच रत्ना, सिंधू, कोकण सम्राट आदी आंब्याच्या विविध जाती विद्यापीठाने प्रसारित केलेल्या आहेत. काजू हे पीक तर कोकणामध्ये आता जवळपास 2 लाख हेक्टरपर्यंत पसरलेलं आहे आणि काजूच्या वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7 या जाती केवळ कोकणातच नाही तर भारताच्या अन्य राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये याची लागवड केली जाते आणि भारताबाहेर देखील याची लागवड मोठ्या प्रमाणे केली जाते. कोकम, फणस, करवंद, जांभूळ या पिकांच्या सुद्धा सुधारित जाती विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत. नारळाच्या सुधारित जाती जसे की T2D, D2T, प्रताप, फिलिपिन्स ऑर्डिनरी अशा जाती विकसित केलेल्या आहेत. तर मसाले पिकांच्या जायफळ आणि दालचिनीच्या कोकण तेज, कोकण सुगंधा आदी जाती या विद्यापीठाने प्रसारित केलेल्या आहेत. याबरोबरच सुपारीची कोकण श्रीवर्धनी, केळीची सफेद वेलची आदी जाती देखील विद्यापीठाने प्रसारित केलेल्या आहेत. याबरोबरच कोकणामध्ये जो भाजीपाला होतो त्या भाजीपाल्याच्या विविध जाती विद्यापीठाने प्रसारित केलेल्या आहेत आणि कंद पिकांच्या देखील विविध जाती या विद्यापीठाने प्रसारित केलेल्या आहेत. तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, फळपिकं, चारा पिकं, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, जैवतंत्रज्ञान, रेशीम शेती, मत्स्यसंवर्धन, जलसंवर्धन या सर्व बाबतीतलं तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलं आहे. याबरोबर जे आहे या ठिकाणी जे पशुधन आहे त्या दृष्टीने कोकण कन्याळ ही शेळीची जात तर कोकण कपिला ही गायीची जात विद्यापीठाने रजिस्टर केलेली आहे. कोकणामध्ये जवळपास ही सगळी जी पिकं होतात, मत्स्यशेती होते, यासाठी जवळपास 1000 जास्त पीक पद्धतीच्या शिफारसी दिलेल्या आहेत. याच्यामध्ये भात लागवड तंत्रज्ञान असेल, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तंत्रज्ञान असेल की ज्याच्यामध्ये अन्नपूर्णा ब्रिकेटचा वापर आहे, एकात्मिक कीड रोग नियंत्रण ज्याच्यामध्ये आपण रक्षक सापळा आणि विविध कीटकनाशक, रोगनाशक याचा कसा वापर करावा हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. आंब्याबद्दल बोलायचं झालं तर अभिवृद्धीची पद्धती याच्यामुळे कोकणाला या अभिवृद्धीचं माहेर म्हणून ओळखलं जातं आणि लाखो कलमरोपांची निर्मिती या कोकणामध्ये होत आहे ती विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे. आंब्याला नियमित मोहर येणं, आंब्याचं पुनरुज्जीवन आदी तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. याबरोबरच ही सगळी जी फळपिकं आहेत याची चांगल्या प्रकारे मूल्यवर्धन कसं करता येईल, फळ प्रक्रिया कशी करता येईल याचं देखील तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं आहे. याबरोबरच जे अन्य बाबी ज्या आहेत जसं की आता कोकणातला शेतकरी आपला छोटा शेतकरी आहे तर त्याच्यासाठी लागणारी पूरक अवजारं, छोटी छोटी अवजारं या विद्यापीठाने विकसित केलेली आहेत. मत्स्यशेतीबाबत बोलायचं झालं तर खाऱ्या पाण्यातली मत्स्यशेती, निमखाऱ्या पाण्यातली मत्स्यशेती याबरोबरच शोभिवंत मासे यावर देखील विद्यापीठाने तंत्रज्ञान चांगल्या प्रकारे विकसित केलेलं आहे. तर अशा प्रकारे आत्तापर्यंत या संशोधनाच्या उपलब्धी विविध प्रकारे विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत. कोकणामध्ये जरी पाऊस भरपूर पडत असला तरी कोकणातल्या जमिनी हलक्या आहेत, पाणी झटकन वाहून जातं, त्या दृष्टीने जलसंवर्धन कसं करावं, बंधारे कशा प्रकारचे बांधावेत याचं देखील तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं आहे. समजा पाण्याचं दुर्भिक्ष असेल तर पावसाचं पाणी साठवून कसा त्याचा पुरेपूर वापर करता येईल या दृष्टीने जलकुंडासारखं तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं आहे. कित्येकदा योग्य व्यवस्थापन करूनही शेतकऱ्यांच्या हाती पुरेसं उत्पादन येत नाही, याला कारण नैसर्गिक आपत्ती आणि म्हणून बदलत्या हवामानात तग धरू शकतील अशा जाती विकसित करण्यावर विद्यापीठाचा भर आहे. याशिवाय एखाद्या पिकाबाबत शेतकऱ्याला असलेल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न विद्यापीठ करतं असं डॉक्टर पराग हळदणकर म्हणतात. जेवढं उत्पन्न शेतकऱ्याला मिळायला पाहिजे, जेवढं उत्पादन किंवा जेवढी उत्पादकता शेतकऱ्याच्या बागेमध्ये असली पाहिजे, मग ती भाताच्या बाबत असू देत, आंब्याच्या बाबत असू देत, काजूच्या बाबत असू देत किंवा नारळाच्या बाबत असू देत, तर जेवढी आपल्याला उत्पादकता मिळणं अपेक्षित आहे त्या जेमतेम 50-60% उत्पादकता सध्या आहे. आणि या परिस्थितीला विविध कारणं आहेत, विशेष करून हवामानामध्ये होणारे बदल हे त्यातलं कारण आहे, शास्त्रोक्त पद्धतीने करायच्या मशागतीच्या पद्धती त्याच्यामधलं जी सुधारणा आहे या गोष्टी, अशा अनेक गोष्टी त्याच्याशी संबंधित आहेत. या पार्श्वभूमीवरती आपण विद्यापीठामध्ये संशोधन कशाप्रकारे करतो, तर विद्यापीठामधलं संशोधन हे प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित असण्याचा आम्ही काटेकोरपणे प्रयत्न करतो.
एखाद्या शेतकऱ्याची अडचण सोडवण्याच्या दृष्टीने त्या संशोधनाची मांडणी केली जाते. अर्थात त्याच्याबरोबर ज्याला आपण अकॅडमिक रिसर्च म्हणतो ते देखील आम्ही इकडे करतो. जसं की आता फुलं येण्याचा काळ कुठला, फुलं नेमकी कशा प्रकारे येतात, अशा प्रकारचं संशोधन झाल्याशिवाय आपण त्याची फलधारणा कशी वाढवावी, त्याचं उत्पन्न कसं वाढवावं, या शिफारसी आपण देऊ शकत नाही. आता या विद्यापीठामध्ये जवळपास 530 जास्त इथे प्रयोग सुरू आहेत आणि याच्याबरोबरच 48 विविध प्रकल्प बाह्य संस्थांनी संशोधनासाठी पुरस्कृत केलेले आहेत. याच्यामधनं संशोधन सुरू आहे. हे संशोधन विविध अंगावरती सुरू आहे आणि संशोधनाची ते संशोधन पूर्ण झाल्यानंतर त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जातो आणि शेवटी हे जे संशोधन आहे त्याचे निष्कर्ष चारही महाराष्ट्रातल्या चारही कृषी विद्यापीठांची जी संयुक्त कृषी संशोधन समिती आहे त्याच्यामधनं याची शिफारस शेतकऱ्यांसाठी केली जाते. कोकणातल्या जांभ्या दगडापासून तयार झालेल्या वर्कस जमिनीत आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जमिनीत काजूचं पीक चांगलं येतं. काजू बीला बाजारात चांगली मागणी आहे, त्यामुळे अधिक चांगलं उत्पन्न आणि पोषण मूल्य असणाऱ्या जातींवर विद्यापीठात संशोधन होत आहे. आंब्याबरोबरच काजू हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं पीक कोकणामधलं आहे आणि जवळपास फार मोठं क्षेत्र, जवळपास आंब्या इतकंच क्षेत्र आज काजू या पिकाने कोकणामध्ये व्यापलेलं आहे. विद्यापीठाने याच्या ज्या वेगवेगळ्या जातीच्या जाती विकसित केलेल्या आहेत त्याच्यामधले वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7 ही कोकणाबरोबरच महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये, त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड मोठ्या प्रमाणावरती ही लालची लागवड होते आणि त्याचबरोबर भारताच्या बाहेरसुद्धा अन्य देशांमध्ये देखील या जातींची लागवड केली जाते. भविष्यामध्ये आपण या जातीच्या बरोबरच अजूनही काही चांगल्या जाती की ज्या बदलत्या हवामानामध्ये चांगलं उत्पन्न देऊ शकतील, त्याचबरोबर ह्याचं जे शेलिंग पर्सेंटेज आहे त्याच्यामधलं म्हणजे अख्खा काजू वगैरे मिळायचं प्रमाण, त्याच्यामधले ओमेगा 3 फॅटी ॲसिड चांगल्या असलेल्या जाती हे संशोधित करायचं प्रमाण, हे संशोधित करण्यासाठी आपण जातीची निर्मिती करत आहोत. महत्त्वाचं म्हणजे जसा आपला सुकलेला काजूगर आहे तसाच ओला काजूगर त्याला भरपूर मागणी आहे आणि ओल्या काजूगराच्या दृष्टीने पूरक अशी जात निर्माण करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न आहेत. काजूमध्ये या जातीच्या बरोबरच त्याच्या व्यवस्थापनाला देखील खूप महत्त्व आहे आणि त्या दृष्टीने एकात्मिक अन्नद्रव्य तंत्रज्ञान, त्याचा एकात्मिक कीड रोग नियंत्रण, काजूमध्ये जी CSRB म्हणजे कॅश्यू नट स्टेम अँड रूट बोरर म्हणजे मूळ आणि खोड याला लागणारा जो रोठा आहे हे खूप मोठी अडचण आहे, याच्यावरती विद्यापीठाचं संशोधन सुरू आहे. काजू हे पीक मूल्यवर्धनातला अतिशय पूरक असं पीक आहे आणि काजूच्या बरोबरच आपल्याला काजूची बोंडं मिळत असतात ज्याच्यावरती आज फार मोठ्या प्रमाणावरती प्रक्रिया होत नाही आहे, किरकोळ प्रक्रिया याच्यावरती होते आहे, तर त्या दृष्टीने देखील या काजूवरती संशोधनाचं काम सुरू आहे. या काजूच्या बीमध्ये त्याच्याचबरोबर त्याच्या बोंडूमध्ये जी फायटोकेमिकल्स आहेत जी माणसाला शरीराला आवश्यक औषधी गुणधर्म असलेली जी अन्नद्रव्य आहेत, मूलद्रव्य आहेत, त्याच्याबद्दल देखील आम्ही शोधून काढायचं संशोधन या आमच्या विद्यापीठामार्फत सुरू आहे. जांभूळ फळात देखील महत्त्वाचे औषधी गुणधर्म आहेत आणि बाजारात या फळाला चांगली मागणी आहे. शिवाय जांभळाबरोबरच इतर फळ पिकांच्या वाढीला योग्य असं वातावरण कोकणात आहे. आपण बघताय इथे मी जांभाच्या झाडासमोर उभा आहे. कोकणामध्ये काही अशी अप्रतिम फळं आहेत जसं की पपनस, रामफळ, जांब, की या पिकांवरती संशोधन होण्याची गरज आहे आणि हे लक्षात घेऊन डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या पिकांवरती जाती निर्माण करण्याच्या दृष्टीने, या पिकांमध्ये त्याचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयोग यांची सुरुवात केलेली आहे. आता या जांबाचं वैशिष्ट्य असं की नेमका हा जांबाची फळं आपल्याला एप्रिल मे महिन्यामध्ये मिळतात आणि यावेळेला भरपूर तहान लागलेली असते आणि अशा वेळेला या फळांना चांगला भाव देखील मिळतो. अशाच प्रकारे पपनस, अशाच प्रकारे रामफळ या पिकांना भविष्यामध्ये चांगली मागणी येणार आहे आणि या दृष्टीने या पिकांवरती विद्यापीठाने संशोधन सुरू केलेलं आहे. शेतकऱ्याला त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या जमिनीच्या तुकड्यावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असतो. शेती तोट्यात जाऊ नये म्हणून शेतकरी नेहमी प्रयत्न करत असतो. विद्यापीठाकडूनही मिश्र किंवा आंतरपिकाची शिफारस केलेली आहे. नारळाच्या बागेमध्ये जेव्हा फक्त निव्वळ नारळ लावलेले असतात तर त्या नारळापासून जे आपल्याला उत्पन्न मिळतं त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक उत्पन्न
जर आपण या नारळाच्या बागेमध्ये आंतर आणि मिश्र पिकं लावली तर मिळतात. यासाठी या नारळाच्या बागेमध्ये नारळाच्या बरोबरच दालचिनी, जायफळ, मिरी अशी मसाल्याची पिकं लावण्याची शिफारस आतापर्यंत विद्यापीठाने केलेली आहे. नारळाचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने सुधारित जातींवर संशोधन होत आहे असं डॉक्टर हळदणकर म्हणतात. नारळामध्ये विद्यापीठाने विविध जाती विकसित केलेल्या आहेत. त्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड रोग नियंत्रण याच्याबद्दलच्या शिफारसी केलेल्या आहेत. नारळाच्या प्रताप, टी इन टू डी, डी इन टू टी, लक्षद्वीप ऑर्डिनरी अशा विविध जाती विकसित केलेल्या आहेत. भविष्यामध्ये आपण काय करत आहोत तर भविष्यामध्ये एकंदर जे नारळाची काढणी, नारळाच्या झाडावर चढून नारळ काढायला लागतात, त्याच्यामुळे ठेंगू जातींचं महत्त्व या परिस्थितीमध्ये वाढलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की शहाळ्याला फार मोठी मागणी आहे आणि ती मागणी देखील भविष्यामध्ये राहणार आहे. तर त्या दृष्टीने ठेंगू जाती विकसित करण्यासाठी ठेंगू जातीच्यावरती अधिक संशोधन या विद्यापीठामध्ये सुरू आहे. त्याचबरोबर नारळाच्या जे फळं आहेत त्याचं मूल्यवर्धन, म्हणजे त्याच्यामध्ये व्हर्जिन कोकोनट ऑइल असेल किंवा नारळाच्या त्या फळापासून जे काही वेगवेगळे पदार्थ कुठल्या प्रकारे चांगल्या प्रकारे मिळवता येतील की जेणेकरून त्याच्याबद्दलची शाश्वतता वाढेल, त्याच्याबद्दलचं मूल्य वाढेल, या दृष्टीने विद्यापीठाने संशोधन हातामध्ये घेतलेलं आहे. रोपवाटिकेमुळे चांगली रोजगार निर्मिती होते असं डॉक्टर हळदणकर म्हणतात. पिकांच्या वाढीसाठी माती हा प्रमुख घटक आहे. सध्या मातीविना शेतीचं तंत्र विकसित होत आहे. रोपवाटिका हा एक कोकणामधला अविभाज्य भाग आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विविध फळांच्या अभिवृद्धीच्या पद्धती विकसित केल्या आणि त्याच्यामधनं खूप मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण दिली, या पद्धती विकसित केल्या आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार या रोपवाटिकेमध्ये उपलब्ध होत आहे. आज या निव्वळ विद्यापीठाच्याच प्रक्षेत्रावरती आम्ही जवळपास 20 ते 22 लाख जातीवंत कलमरोपं आम्ही त्याची निर्मिती करतो. भविष्यामध्ये आपण काय करत आहोत की सध्या रोपवाटिकेला मोठ्या प्रमाणावरती माती वापरली जाते. माती हे आता गौण खनिज झालेलं आहे. तर मातीच्या ऐवजी जो दुसरा मीडिया आहे, जसं की आता व्हर्मी कंपोस्ट असेल किंवा कोकोपीट असेल, याच्या वापरातनं आपल्याला मातीचं प्रमाण कसं कमी करता येईल, त्याचबरोबर ह्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या ज्या बॅग्स आहेत त्याच्या बॅगेमधनं आपण मोठ्या प्रमाणे म्हणजे मोठ्या झालेली अशी कलमं कशी देऊ शकू किंवा ज्या कलमाचा विगर किंवा ज्याचा जोम जास्त आहे अशी कलमं कशी आपल्याला देता येतील, याच्या प्रकारचं संशोधन आपण इकडे हातामध्ये घेतलेलं आहे. त्याचबरोबर ज्या फळपिकांच्या मध्ये हे संशोधन पूर्णत्वाला गेलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये ह्या पद्धती विकसित कराव्या लागणार आहेत, या पद्धती देखील या ठिकाणी विकसित केल्या जात आहेत. कोकण प्रांतात निसर्गतःच अनेक उपयुक्त वनस्पती आढळून येतात. त्यामध्ये बांबू बरोबरच अनेक औषधी आणि उपयुक्त वनस्पती आहेत. यांच्यापासून मूल्यवर्धन करता आलं तर शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊ शकते. विविध प्रकारच्या वनौषधी या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर बांबू लागवडीला कोकणामध्ये भरपूर वाव आहे. बांबूच्या विविध जाती आणि त्याचबरोबर विविध वन ज्या जाती आहेत वन प्रकारच्या त्या जातीवरती या ठिकाणी आपण संशोधन सुरू केलेलं आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी पशुसंवर्धन करतात. आज स्वतंत्ररित्याही हा व्यवसाय केला जातो. आपल्या पशूचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांच्यापासून चांगलं दुग्ध उत्पादन मिळावं म्हणून त्यांना सकस आहाराची गरज असते. कोकणामध्ये आपण कोकण कपिला ही गायीची जात त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि कोकण कन्याळ ही आपण शेळीची जात आपण विकसित केलेली आहे. आता जेव्हा आपण या पशुपालनाचा विचार कोकणामध्ये करतो त्यावेळेला त्याच्या खाद्यावरती खर्च असतो आणि हा खाद्यावरचा खर्च कमी कसा करता येईल या दृष्टीने आपण संशोधन करत आहोत. आणि या दृष्टीने अझोला ही जी पान वनस्पती आहे ही जर आपण वापरली तर जवळपास 20 ते 25% आपली जे कॉन्सन्ट्रेट ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये बचत होऊ शकते. अझोला निर्मिती अतिशय सोपी आहे आणि आपल्याला घरच्या घरीच करता येऊ शकेल. कोकणामध्ये पूर्वी पावसाळ्यामध्ये अझोला घेताना अडचणी येत होत्या, पण आता आपण त्याच्यावर मात करून पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण अझोला घेऊ शकतो आणि वर्षभर अझोला उत्पादनाचं तंत्रज्ञान हे भविष्यामध्ये आपण विकसित करण्याच्या दृष्टीने आपण हे संशोधन आपलं अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. येत्या 2 वर्षामध्ये याला हे संशोधन पूर्णत्वाला गेलेलं असेल.
कोकणातील डोंगराळ भागात छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विखुरलेली शेती आणि अतिपर्जन्यमान यामुळे शेतीच्या अभियांत्रिकीकरणावर मर्यादा पडतात. म्हणून विद्यापीठाने छोटी छोटी कमी खर्चिक वापरण्यास सुलभ अशी कृषी अवजारं आणि यंत्र विकसित करण्यावर भर दिला आहे असं डॉक्टर पराग हळदणकर म्हणतात. कोकणामध्ये जी जमीन आहे किंवा कोकणामधली जी झाडं आहेत ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर हत्यारं किंवा अवजारं जी आहेत ती तर आपल्याला पाहिजेतच पण ती छोटी छोटी पाहिजेत. भात शेती आपण करतो पण भाताचे मळे किंवा भाताचे ज्याला दळे म्हणतो ते छोटे छोटे असतात. मग या दृष्टीने पूरक असं हाती चालणारं आपल्याला भात लावणीचं अवजार विकसित करावं लागेल आणि त्याचबरोबर भात शेतीला पूरक आंब्याला पूरक जसे की आंब्याची खतं देण्याचे आहे आपलं किंवा भाता आंब्यामधले आपल्याला ज्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिस आहेत त्याच्यासाठी जी काही छोटी छोटी हत्यारं आहेत तर ही हत्यारं निर्मितीच्या दृष्टीने देखील आपण जे कोकणाला पूरक वेगवेगळे कशा प्रकारचे हत्यारं निर्माण करता येतील अवजारं निर्माण कशी करता येतील त्या दृष्टीने संशोधन चालू आहे. पाणी हा पिकासाठी महत्त्वाचा घटक आहे. कोकणात पडणाऱ्या पावसाचं पाणी शेतकऱ्यांना वर्षभर कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी जलव्यवस्थापन कसं करता येईल याचं संशोधन विद्यापीठाकडून होत आहे. कोकणामध्ये पाऊस भरपूर पडतो. जवळपास 3000 मिलीमीटर इतका पाऊस असतो पण तरीसुद्धा फेब्रुवारी महिन्यानंतर मात्र पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला लागतं. मग या दृष्टीने कोकणामध्ये पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब हा आपल्याला कसा साठवता येईल त्याच्यातनंही हे पाणी आपण या भविष्यामध्ये या फेब्रुवारीच्या नंतर कसं देता येऊ शकेल या दृष्टीने कशाप्रकारे हे आपण पाणी वाचवू शकू ह्याच्यावरती संशोधन हे आमचं हातामध्ये आपण घेत आहोत. आणि त्याचबरोबर मृदसंधारण इतर ठिकाणचे जे मृदसंधारणाचे निकष आहेत ते कोकणाला लागू होऊ शकत नाही. विजय बंधारा किंवा साखळी बंधारा अशा बंधाऱ्याचे प्रकार आपण विकसित केलेले आहेत पण त्याबरोबरच अधिक चांगले कशा प्रकारे आपल्याला बंधारे करता येऊ शकेल रबर डॅमचा वापर कसा करता येऊ शकेल याच्यावरती देखील संशोधन सुरू आहे. कोकणामध्ये काही पिकं आपल्याला जे आपण बघितले की स्ट्रॉबेरी पूर्वी कोकणात येत नव्हती आता ती विद्यापीठाने संशोधन केलेलं आहे स्ट्रॉबेरीची लागवड होऊ शकते हे सिद्ध केलेलं आहे. ब्रोकोलीसारख्या पिकाची लागवड सिद्ध केलेली आहे. त्याबरोबरच आता ॲव्होकॅडोसारखं पीक जे कोकणाला चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट ओरिएंटेड पीक होऊ शकेल अशा ॲव्होकॅडोची लागवड भविष्यामध्ये करून त्याच्यावरती देखील आपण संशोधन करणार आहोत. एकंदरीत निसर्ग वैभव लाभलेल्या या कोकणातील शेतकऱ्यांचं वैभव वाढावं यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संशोधनाच्या द्वारे प्रयत्नशील आहे.